आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झाली असून या निवडणुकीसाठी भाजपाने मोर्चे बांधणी करण्यात सुरुवात केली आहे. या दरम्यान राबवण्यात येत असलेल्या गाव चलो अभियानांतर्गत वाडा मंडळाध्यक्ष व प्रवासी कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मंगेश पाटील यांनी वाडा मंडळातील वडवली व उसर कॅम्प येथे भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. या बूथ नंबर 5152 या गावामध्ये 95% मुस्लिम समाज असून सुद्धा गेल्या 10 वर्षापासून मोदी सरकारकडून अनेक निर्णय गावाच्या हिताच्या दृष्टीने घेतले असे गावातील नागरिकांकडून सांगण्यात आले असून यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी गाव चलो अभियानाचे स्वागत केले. या सर्व घटकांसोबत मंगेश पाटील यांनी मनमोकळा संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये झालेल्या दमदार विकास कामाची माहिती देणारे पत्रक यावेळी दिले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या भेटी देखील घेतल्या. या भेटीदरम्यान ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. गाव चलो अभियान या उपक्रमामध्ये प्रवासी कार्यकर्ते प्रत्येक बूथमध्ये नागरिकांशी संवाद साधत असल्याने त्यात उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळत असल्याची माहिती वाडा मंडळ अध्यक्ष व प्रवासी कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मंगेश पाटील यांनी दिली. वाडा मंडळातील प्रत्येक गावपाड्यातील सर्व बूथमध्ये हे प्रवासी कार्यकर्ते पूर्ण दिवस 24 तास या गावामध्ये राहून स्थानिक नागरिक युवक महिला शेतकरी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेत सूचना स्वीकारत असल्याची माहिती मंगेश पाटील यांनी दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंगेश पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देश समृद्ध झाल्याचे सांगून चांगले विचार आणि संस्कार समाजात रुजल्याचे सांगितले. सत्तेच्या माध्यमातून पंतप्रधानांनी जनतेची सेवा केली. गाव चलो अभियान देशावर प्रेम करायला शिकवले असे नमूद करून सर्वांनी माणुसकी धर्माचे जतन करावे असे आवाहनही मंगेश पाटील यांनी या दरम्यान केले. या अभियानामध्ये मंगेश पाटील यांच्यासोबत घरघर फिरून मोदी सरकारबद्दल मनपूर्वक आवाहन करत असताना अल्पसंख्याक वाडा मंडळ अध्यक्ष कामिल लोणबाळ, बूथ प्रमुख जुलकर लोणबाळ, इलेलू लोणबाळ यांच्यासह बूथवरील कार्यकर्ते या अभियानामध्ये सहभागी झाले होते.